चला, गुड इवनिंग। आज डेज आणि मेथ बेसचे पजल येथे घेणार आहेत आपण। बघा, डायरेक्ट क्वेश्चन ने स्टार्ट करू आपण। काल जे पजलचं बेसिक आहे, तर बेसिक सगळ्यांना सांगितलेलं आहे आपण। बेसिक मध्ये काही डाऊट कसे सॉल्व करायचे वगैरे, तसं बेसिक काही नसते याचं, फक्त याच्या ट्रिक बसावं लागतात आपल्याला। तर जे आता डेज आणि मंथ बेस पजल आहेत, तर ते एक तर डेज वर येतील किंवा डिफरंट मंथ ऑफ द इयर, म्हणजे एका हप्त्यातले 7 दिवस किंवा एका वर्षातले 12 महिने, याच्यावर बेस येणार आहे आपल्याला पजल्स। चला सगळ्यांनी ट्राय करा 1-2-3 मिनिटं। बघा, थोडं बेसिक सांगतो मी याचं काय घेतलेलं आहे। याच्यामध्ये 7 डिफरंट ऍप्स, नेमली स्विगी, जस्ट इट, डोर डॅश, डेलिव्हरो, डोमिनो, झोमॅटो अँड उबेर इट्स। बघा, डेलिव्हर फूड ऑन 7 डिफरंट डेज, म्हणजे एका हप्त्यातल्या 7 दिवशी ते वेगवेगळे फूड डेलिव्हर करतात। वेगवेगळ्या कंपन्या वेगवेगळ्या दिवशी डेलिव्हर करतात। तर पहिले आपल्याला काय करायचं, त्याला स्टार्टिंग कुठून आहे बघा। मंडे, स्टार्टिंग फ्रॉम मंडे। आता स्टार्टिंग जर मंडेला येईल तर एंडिंग कुठे येईल मग? संडेला। स्टार्टिंग मंडेला तर एंडिंग संडेला। तर मंडे टू संडे पहिले आपल्याला डेज घ्यायचे आहेत, मंडे पासून स्टार्टिंग तर लास्टला संडे। तर हे याचं बेसिक आहे, आणि बाकीचं बसू आता। ट्राय करा 1-2-3 मिनिटं। चला बसा। बोलू नका। चला, झालंय कुणाचं? झालंय, व्हेरी गुड। बाकी अजून? चला बघू, फर्स्ट पजल आहे, नंतरचं ट्राय करा। बघा, बेसिक आता सांगितलं मी तुम्हाला। तर पहिले काय करायचं, आपल्याला मंडे टू संडे डेज घ्यायचे आहेत। हे डेज घेतले आपण, त्यानंतर बघा आता काय काय इन्फॉर्मेशन दिलेली आहे। पहिले इन्फॉर्मेशन बघून घेऊ, नंतर सॉल्व करू। बघा काय सांगितलं, पहिले उबेर इट्स, बघा उबेर इट्स, डेलिव्हर 3 डेज बिफोर झोमॅटो, ही एक इन्फॉर्मेशन दिलेली आपल्याला। काय सांगितलं त्यांनी, उबेर इट्स। आता उबेर इट्स जर आपण इथे घेतलं तर ते 3 दिवस आधी, कुणाच्या? झोमॅटोच्या। 3 दिवस आधी सांगितलंय, म्हणजे 1, 2 आणि 3 झोमॅटो। बघा, 3 दिवस त्यांच्यामध्ये सांगितले का? 3 दिवस आधी सांगितलं, म्हणजे हा फर्स्ट, सेकंड आणि थर्ड, हा तिसरा दिवस येईल। जर बिटवीन 3 डेज सांगितलं तर यांच्यामध्ये 3 दिवस घ्यावं लागतील तुम्हाला, कळलं का? 3 डेज बिफोर सांगितलं तर 2 दिवस मध्ये घ्यायचे। त्यानंतर बघा,
नायदर झोमॅटो नॉर उबेर इट्स डिलिव्हर्स ऑन थर्सडे. तर झोमॅटो किंवा उबेर इट्स पैकी थर्सडेला कोणीच नाहीये दोन्ही पैकी. तर आपण स्टार्टिंग इथून करून बघू. झोमॅटो इथे घेऊ. इथे जर झोमॅटो घेतलं तर फर्स्ट सेकंड थर्ड इथे कोण येईल मग? उबेर इट्स. इथे उबेर इट्स ही पॉसिबिलिटी घेतली आपण, नंतर चेंज करू वाटल्यास. नंतर बघा, द नंबर ऑफ ऍप्स डिलिव्हरिंग बिफोर झोमॅटो इज सेम ऍज द नंबर ऑफ ऍप्स डिलिव्हरिंग आफ्टर स्विगी. तर बघा आता झोमॅटोच्या अगोदर जेवढे ऍप्स त्यांनी सांगितले तर तेवढे स्विगीच्या नंतर. बघा आता झोमॅटोच्या अगोदर किती येतात? 1, 2, 3, 4. तर याच्या नंतर सुद्धा किती आले पाहिजे? 4. तर फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ. तर इथे स्विगी घेऊ शकतो आपण. बोला काय म्हटले? कोण? थर्सडेला नाही पाहिजे असं सांगितलंय का? थर्सडेला कुठं आलं आपलं? वेनसडेला आलं. वेनसडेला आलं ना, थर्सडेला आलंच नाहीये. त्यानंतर बघा, सेम ऍज द नंबर ऑफ ऍप्स डिलिव्हरिंग आफ्टर स्विगी ओनली टू ऍप डिलिव्हर बिटवीन स्विगी अँड डोर डॅश. तर स्विगी अँड डोर डॅश तर वरती घेऊ शकतो का आपण? नाही. तर खाली ओनली टू सांगितले तर इथे डोर डॅश, इथे डोर डॅश. त्यानंतर बघा, जस्ट इट डिलिव्हर्स ऑन द वन ऑफ द डे आफ्टर डोर डॅश. तर डोर डॅशच्या वन ऑफ द डे इथं कोण येईल मग? जस्ट इट, कारण त्याच्या नंतर सांगितलं त्यांनी जस्ट इट. नंतर बघा, डॉमिनोज डिलिव्हर्स ऑन वन ऑफ द डे बिफोर डिलिव्हरो. तर डिलिव्हरच्या अगोदर काय सांगितलं त्यांनी? डॉमिनोज. तर इथे डिलिव्हरो घेतलं, इथे डॉमिनोज. बाकीची इन्फॉर्मेशन लागते का बघा? उबेर इट्स नॉट डिलिव्हर्ड इमिडिएटली आफ्टर डोमिनोज. तर डोमिनोजच्या इमिडिएटली आफ्टर उबेर इट्स नाहीये का? उबेर इट्स वॉज नॉट डिलिव्हर इमिडिएटली आफ्टर डोमिनोज. तर उबेर इट्स त्याच्या इमिडिएटली आफ्टर नाही सांगितलं, तर आपलं काहीतरी चुकलंय. तर बघा, आपण पॉसिबिलिटी कुठे घेतली होती? तर झोमॅटो फ्रायडेला घेतलं होतं, आता सॅटरडेला घेऊन बघू दुसऱ्या केसमध्ये. बघा, फर्स्ट जी पॉसिबिलिटी घेतली होती आपण ती फ्रायडेला घेतली होती, आता सॅटरडेला घेऊन बघू. कोणतं येईल मग सॅटरडेला? उबेर इट्स डिलिव्हर 3 days बिफोर झोमॅटो. तर झोमॅटो इथे घेऊ आपण. त्यानंतर बघा, झोमॅटो जर घेतला आपण इथे तर त्याच्या 3 days 1, 2, 3 इथे येईल मग उबेर इट्स. उबेर इट्स. त्यानंतर बघा, नायदर झोमॅटो नॉर उबेर इट्स डिलिव्हर्स ऑन थर्सडे. द नंबर ऑफ ऍप्स डिलिव्हरिंग बिफोर झोमॅटो इज सेम ऍज द नंबर ऑफ ऍप्स डिलिव्हरिंग आफ्टर स्विगी. तर स्विगीच्या आणि झोमॅटोच्या, तर स्विगी इथे येईल मग. त्यानंतर बघा, ओनली टू ऍप्स डिलिव्हर बिटवीन स्विगी अँड डोर डॅश. तर ओनली टू इथे येईल डोर डॅश. त्यानंतर बघा, जस्ट इट डिलिव्हर ऑन द वन ऑफ द डे आफ्टर डोर डॅश. तर डोर डॅशच्या वन ऑफ द डे तर इथे कोण येईल मग? जस्ट इट. जस्ट इट. त्यानंतर बघा, डॉमिनोज डिलिव्हर वन ऑफ द डे बिफोर डिलिव्हरो. तर डॉमिनोज डिलिव्हरो इथे येईल डिलिव्हरो. इथे येईल डॉमिनोज. उबेर इट्स वॉज नॉट डिलिव्हर इमिडिएटली आफ्टर डॉमिनोज. तर उबेर इट्स इमिडिएटली आलं का? नाही आलं. तर ही केस आपली बरोबर आहे. ज्यांचं झालं त्यांचं असं आलं का चेक करा. असं आलं. चला चेक करा फास्ट, काही चुकलंय का 2 मिनिटांमध्ये?
झाले. चला क्वेश्चन सॉल्व करूयाचे. बघा क्वेश्चन काय काय सांगितलेले आहे. विच ऑफ द फॉलोइंग ऍप डिलिव्हर्स इमिडिएटली बिफोर स्विगी. कोण येतं मग इमिडिएटली बिफोर स्विगी? डॉमिनोज, ऑप्शन ए. त्यानंतर बघा अँड ऍप्स डिलिव्हर ऍडजेसंट टू झोमॅटो. कोणते कोणते? झोमॅटोला ऍडजेसंट, डोर डॅश अँड जस्ट इट. ऑप्शन सी, जस्ट इट अँड डोर डॅश. त्यानंतर बघा हाऊ मेनी ऍप्स डिलिव्हर्स बिटवीन उबेर इट्स अँड डिलिव्हरो. कोणते कोणते? उबेर इट्स अँड डिलिव्हरो. उबेर इट्स इथे डिलिव्हरो, तर नन येईल, ऑप्शन ई. फोर्थ बघा ऍप डिलिव्हर्स ऑन द लास्ट डे ऑफ द वीक. कोणतं आहे? जस्ट इट, ऑप्शन बी. द नंबर ऑफ ऍप्स डिलिव्हरिंग बिटवीन डोमिनोज अँड डोर डॅश इन द सेम ऍज बिफोर. बघा डोमिनोज अँड डोर डॅश मध्ये किती आहेत? इथे डोर डॅश आणि डोमिनोज इथे थ्री ऍप्स आहे. तर नंतर त्यांनी काय सांगितलं? इज द सेम ऍज बिफोर, म्हणजे तीन यायला पाहिजे ना, तर कोणाच्या? मग डेलिव्हरो. तर ऑप्शन फाईव्ह चं काय येईल? ए. क्वेश्चन फाईव्ह चं येईल ए. कळलं? लास्टचा परत सांगू. बघा द नंबर ऑफ ऍप्स डिलिव्हरिंग बिटवीन डॉमिनोज अँड डोर डॅश. तर डॉमिनोज अँड डोर डॅश मध्ये बघा इथे डॉमिनोज आहे, इथे डोर डॅश आहे. किती येतात? वन टू थ्री. नंतर काय सांगितलं? इज सेम ऍज द बिफोर, म्हणजे हे कशासारखे की ज्याच्या अगोदर तीन आले पाहिजे. ज्याच्या अगोदर, कोणाच्या अगोदर येतात तीन? फर्स्ट सेकंड थर्ड. हे कोण येतं? डेलिव्हरो. तर डेलिव्हरो आन्सर येईल त्याच, ऑप्शन ए. कळलं? हे डाऊट फर्स्ट क्वेश्चन मध्ये. चला घ्या मग नेक्स्ट. करा ट्राय चार पाच मिनिट झालं पण. चला व्हेरी गुड. चला झालंय का?
झालं का? नाही जमे ना. चला बघायचं का, करताय ट्राय. चला बघा. पहिले बघा इन्फॉर्मेशन काय काय दिलेली आहे. 7 पर्सन्स, अभय, बॉब, चेरी, डायना, इवा, फैजल अँड गीत अटेंड म्युझिक क्लास इन 7 डेज फ्रॉम संडे टू सॅटरडे. आता इथून स्टार्टिंग कुठून आहे? संडे पासून. बघा इथे संडे. आता इथे सॅटरडे पर्यंतच घ्यायचं. त्यानंतर बघा, अभय अटेंड द क्लास बिफोर वेनसडे. तर अभय वेनसडेच्या बिफोर म्हणजे पॉसिबिलिटीज कोणत्या कोणत्या आहे बघा. एक तर ट्यूजडेला येऊ शकते, मंडेला येऊ शकते किंवा संडेला येऊ शकते. तर आपण इथे घेऊ मंडेला, किंवा मग डायरेक्ट ऍट ए टाइम असं पण घेऊ शकता तुम्ही. ही मेथड माहिती आहे तुम्हाला, माहिती आहे, माहिती करून घ्या. मग आता असे बॉक्स बनवायचे सरळ सरळ आणि ऍट ए टाइम सगळ्यात पॉसिबिलिटी चेक करून घ्यायच्या. बघा आता फर्स्ट मध्ये जर तुम्ही इथे घेतलं मंडेला, तर याच्यामध्ये संडेला घ्यायचं किंवा मग ट्यूजडेला घ्यायचं. आणि जी पॉसिबिलिटी सॉल्व होत गेली पूर्ण व्यवस्थित बसले तिला राईट करून टाकायचं, बाकीचे रॉंग करून टाकायचे. बघा, अभय अटेंड द क्लास बिफोर वेनसडे बट डझन अटेंड ऑन संडे. तर तो संडेला अटेंड करत नाही. तर ह्या दोनच पॉसिबिलिटी याच्यामध्ये. नंतर बघा, ओनली 1 पर्सन अटेंड द क्लास बिटवीन अभय अँड चेरी. तर अभय अँड चेरी मध्ये ओनली 1 पर्सन सांगितलाय. तर बघा, एक अभय इथे घेतला तर चेरी इथे येईल, इथे घेतला तर इथे चेरी. त्यानंतर बघा, चेरी हु डजन अटेंड द क्लास ऑन संडे. तर चेरी संडेला क्लास अटेंड करत नाही. तर या केस मध्ये चेरी कुठे घेऊ शकतो? मग आपण इथे पण घेऊ शकतो. बघा इथे, नंतर बघा आता, द नंबर ऑफ पर्सन अटेंडिंग द क्लास बिफोर डायना इज सेम एज द आफ्टर गीत. तर डायना अँड गीत याला नंतर बघू आपण. नंतर बघा, बॉब अटेंड द क्लास इमिडिएटली बिफोर फैजल. बघा, बॉब अटेंड द क्लास इमिडिएटली बिफोर फैजल. तर बॉब आणि इथे फैजल यांना एकामागे एक घ्यावं लागेल. तर बघा आता ह्या केस मध्ये कोणत्या कोणत्या 2 जागा खाली आहे. एक तर ह्या दोन किंवा ह्या दोन, कळलं? तर बॉब आणि फैजल. परत काही इन्फॉर्मेशन दिली का बघू आपण. नंतर बिफोर फैजल अँड आफ्टर इवा. तर इमिडिएटली आफ्टर सांगितलं का इथे? इमिडिएटली नाही सांगितलं. आफ्टर म्हणजे कुठे पण येऊ शकतं. द नंबर ऑफ पर्सन अटेंडिंग द क्लास बिटवीन डायना अँड इवा इज 1 लेस दॅन बिटवीन डायना अँड बॉब. फैजल अटेंड द क्लास आफ्टर डायना. तर फैजल अटेंड द क्लास आफ्टर डायना. तर इथे आपण फैजल घेऊ, बघू येते का. इथे काय येईल मग? इथे येईल बॉब. या केस मध्ये बघा, ह्या 2 जागा खाली आहे किंवा ह्या 2 जागा खाली आहे. पण त्यांनी काय सांगितलं होतं? आफ्टर इवा. तर मग इवा वरती घेऊ शकतो का आपण? ह्या जर 2 जागा घेतल्या तर इवा वरती घेऊ शकत नाही. तर इथे मग फैजल अँड बॉब
आता बघा बाकीची इन्फॉर्मेशन आहे, दोन बसवायचे आपल्याला. आता बघा ही, द नंबर ऑफ पर्सन्स अटेंडिंग द क्लास बिफोर डायना. आता डायना जर इथे घेतला आपण, द नंबर ऑफ पर्सन अटेंडिंग द क्लास बिफोर डायना इज सेम ऍज आफ्टर गीत. तर बघा इथे जर डायना घेतला आपण, तर गीत इथे घेऊ शकतो का? कारण त्यांनी काय सांगितलं, डायनाच्या अगोदर जेवढे व्यक्ती बसलेले तेवढेच गीतच्या नंतर. तर गीत इथे घेतलं, तर गीतच्या नंतर सुद्धा दोन येऊ लागले, डायनाच्या अगोदर सुद्धा दोन येऊ लागले, कळलं? त्यानंतर बघा, आता नंतर बघा काय सांगितलं, द नंबर ऑफ पर्सन अटेंडिंग द क्लास बिटवीन डायना अँड इवा इज वन लेस दॅन डायना अँड इवा मध्ये. तर इवा इथेच येणार आहे, कारण एकच जागा खाली आपली. डायना अँड इवाच्या मध्ये जेवढे पर्सन बसलेले तेवढे वन लेस दॅन सांगितलेले, वन लेस दॅन डायना अँड बॉब. बघा डायना अँड बॉब, हा तर बरोबर आहे. डायना अँड बॉब मध्ये किती टू पर्सन्स आहे, तर या दोघांच्या मध्ये वन पर्सन म्हणजे वन लेस दॅन आलं ते. तर डायग्राम आपली बरोबर आली, तर ही बरोबर आली तर ही चेक करायची गरज नाही सेकंड. तर ऍट ए टाइम दोन केल्यावर सोपं जाऊ शकतं, तर दोन करत जा ऍट ए टाइम. पॉसिबिलिटीज थोडा वेळ जातो, पण परत करायची गरज नाही पडत त्याला. ज्यांचं झालंय ते चेक करा बरोबर आहे का. चला क्वेश्चन्स बघू. बघा क्वेश्चन्स, हु अमंग द फॉलोइंग पर्सन अटेंड द क्लास ऑन संडे. कोण येतो संडेला? युवा. ऑप्शन सी. हाउ मेनी पर्सन अटेंड द क्लास बिटवीन बॉब अँड डायना. इथे बॉब अँड डायना मध्ये टू टू पर्सन येतील ना, सेम एज बिटवीन चेरी अँड फैजल. तर चेरी अँड फैजल मध्ये किती आहे? टू. तर ऑप्शन ए. त्यानंतर बघा, हु अमंग द फॉलोइंग पर्सन अटेंड द क्लास इमिडिएटली बिफोर चेरी. कोण आहे इमिडिएटली बिफोर चेरी? ऑप्शन डी, द वन हु अटेंड ऑन ट्यूजडे. येस. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू विथ रिस्पेक्ट टू द फायनल अरेंजमेंट. ओनली वन पर्सन अटेंड द क्लास बिटवीन बॉब अँड चेरी. बरोबर आहे का? येस. ऑप्शन नंबर ई. 10 नंबरचा क्वेश्चन आहे का? नाईनचं ई. नंतर बघा, द नंबर ऑफ पर्सन्स अटेंडिंग द क्लास बिफोर चेरी इज वन मोर दॅन द नंबर ऑफ पर्सन अटेंडिंग द क्लास आफ्टर. बघा आता बिफोर चेरी किती येतात? 1 2 3 4. आणि नंतर काय सांगितलं त्यांनी? इज वन मोर दॅन बिफोर चेरी का? हा 1 2 3 येतात. त्यांनी काय सांगितलं? इज वन मोर दॅन बिफोर पर्सन अटेंडिंग द क्लास आफ्टर. आफ्टर सांगितलं ना, तर फोर फोर आले पाहिजे आफ्टर. 1 2 3 4. तर कोण येईल मग? डायना. ऑप्शन बी. ऑप्शन बी. कळले सगळे क्वेश्चन? हे डाऊट असेल तर विचारा. चला नेक्स्ट करा ट्राय.
चला झालंय का? कुणालाच नाही आलं? आलं, चला व्हेरी गुड. बाकी अजून एवढा हार्ड आहे का? झालं चला बघायचं का करता ट्राय करायचं सॉल्व. चला बघा बघा आता काय काय इन्फॉर्मेशन दिलेली. पहिले इन्फॉर्मेशन व्यवस्थित बघून घ्या नंतर सॉल्व करू. बघा सेवन बुक्स पी क्यू आर एस टी यू अँड व्ही आर पब्लिश्ड इन सेम मंथ ऑफ द डिफरंट इयर्स. बघा वेगवेगळे बुक्स पब्लिश झालेले वेगवेगळ्या इयर मध्ये 2010, 16, 12, 1, 5, 14, 19 बट नॉट नेसेसरीली इन सेम ऑर्डर. बघा आता पहिले काय करायचं आपल्याला लोवेस्ट इयर पासून सुरुवात करायची. कोणते येते लोवेस्ट? 2001. तर 2001 पासून सुरुवात करायची आपल्याला. नंतर सांगा किती? 5. त्यानंतर 10. नंतर 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 आणि शेवटी 19. बघा एवढे इयर्स दिलेले त्यांनी. आता जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती इन्फॉर्मेशन व्यवस्थित बघून घ्या. बघा इथं काय दिलं? बुक क्यू पब्लिश्ड ऑन ऑड नंबर इयर. तर क्यू पब्लिश्ड ऑन ऑड नंबर इयर. तर बघा कोणते कोणते येतात ऑड नंबर. 1 येऊ शकतं, 5 येऊ शकतं, 19 येऊ शकतं, तर 3 येऊ शकतं. तर सुरुवात आपण इथून करून बघू क्यू. किंवा मग पॉसिबिलिटीज घ्या पूर्णच्या पूर्ण. कोणते कोणते येत? 1 येऊ शकतं आणि 19. 1, 5 आणि 19. बघा इथे घेऊन बघू आपण. आणि तिसऱ्या पॉसिबिलिटीज मध्ये इथे घेऊन बघू. म्हणजे 3 पॉसिबिलिटी ऍट अ टाइम करू लागले तर परत यायची गरज नाही पडणार. नंतर बघा ओनली 3 बुक्स पब्लिश बिटवीन क्यू अँड यू. तर क्यू अँड यू मध्ये ओनली 3, 1, 2, 3. तर इथे 1, 2, 3 इथे बिटवीन सांगितलं. आता इथे 3 डेज आफ्टर किंवा बिफोर नाही सांगितलं, बिटवीन सांगितलं. बघा ओनली 3 बुक्स पब्लिश इन बिटवीन क्यू अँड यू. तर क्यू अँड यू मध्ये इथे 1, 2, 3 घेतलं आपण. इथे 1, 2, 3 इथे येईल यू. या केस मध्ये 1, 2, 3 इथे येईल यू. नंतर बघा आता बुक आर पब्लिश 4 इयर्स आफ्टर द इयर इन विच यस पब्लिश. म्हणजे यसच्या नंतर यसच्या 4 वर्षानंतर कोणतं बुक पब्लिश झालं? आर. बघा आता या केसमध्ये जर घेतलं आपण तर कोणत्या कोणत्या इयर मध्ये बघा 4 वर्षाचा गॅप येतो. तर इथे 14 घेतलं तर इथे येऊ शकतं. फर्स्ट हा इथं 5 इयर्स येतं, बरोबर आहे? 5 इयर्स येतं. इथे 10 घेतलं तर इथे 14 येतं. तर बघा बुक आर पब्लिश 4 इयर्स आफ्टर. तर इथे आर, इथे एस. या केसमध्ये बघा आता सेम इथे आर, इथे यस. आता ही केस येणार नाही आपली कारण यस 4 इयर्स आफ्टर सांगितलं ना. तर इथे ऑलरेडी यू आलेला आहे तर ही पॉसिबिलिटी आपली गेली. इथे बघा आता इथे यस, इथे पण यस येऊ शकत नाही. त्या दोन्ही पॉसिबिलिटी आपल्या गेल्या. आता ही पॉसिबिलिटी तरी याने पुढे जाऊ आपण. नंतर बघा आता काय सांगितलं त्यांनी. बुक आर पब्लिश 4 इयर्स आफ्टर इन विच यस पब्लिश्ड. ही पब्लिश्ड ऑन द इयर विच इज कम्प्लिटली डिव्हिजिबल बाय 3. कोणतं इयर येतं कम्प्लिटली डिव्हिजिबल बाय 3? 1 आहे का कम्प्लिटली डिव्हिजिबल बाय 3? केलं का तुम्ही सॉल्व? 19 येतं का? बघा 19 पण येतं ना. तर 2 बघा इथे घेऊन बघू आपण. V पब्लिश्ड ऑन द इयर विच इज कम्प्लिटली डिव्हिजिबल बाय 3. टी पब्लिश्ड ऑन एन इव्हन नंबर इयर बिफोर यू. तर यू च्या अगोदर इव्हन नंबर कोणता कोणता राहिला? फक्त एकच राहिला 2012. आणि एक जो येतो तो 1 ला. कोणता बाकी आहे? पी. बघा नंतर काय सांगितलं? पी पब्लिश्ड वन ऑफ द इयर बिफोर क्यू.
तर क्यू पी च्या एक एक कोणत्या तरी एका वर्षा अगोदर घेतला, तर हे आपले जी डायग्राम आहे ती बरोबर आहे. ह्या दोन पॉसिबिलिटी आपल्या चुकलेल्या आहे असं आलंय का चेक करा. तुमचं व्ही वन ला आलंय का, व्ही वन ला आल्यावर बरोबर आहे का. आता क्यू व्ही जर इथे घेतलं तुम्ही तर क्यू च्या अगोदर पी आहे ना, तर पी कुठे घेसाल ना, कळलं का तुम्हाला. क्यू च्या अगोदर त्यांनी पी सांगितलंय तर पी कुठे घेणार आहे मग. जर वन ला जर तुम्ही व्ही घेतलं तर पी कुठे घेणार. वन ला येणार नाही ना. पी जर व्ही जर इथे घेतलं तुम्ही तर क्यू च्या अगोदर त्यांनी पी सांगितलंय तर पी घ्यायला जागा नाही, त्याच्यामुळे व्ही इथेच घ्यावं लागणार तुम्हाला लास्टला. क्यू ला कुठे घेतलं, लास्टला क्यू ला, क्यू ला लास्टला कस काय घ्यावं. याच्यामध्ये काही रॉंग आहे का बघा, याच्यामध्ये काहीच रॉंग नाही, परत एकदा चेक करा तुम्ही. आणि तुम्ही जर क्यू इथे घेतला तर ते रॉंग होऊ शकतं, तरी पण एकदा चेक करा. बघा परत तुमचा आन्सर एकदा चेक करून बघा, असंच यायला पाहिजे. वन ला येऊ शकत नाही ते, चेक करा वाटल्यास. व्ही येऊ शकत नाही वन ला. तुझं असं झालं का, केलं चेक कोणतं बरोबर आहे मग, हेच आहे का बरोबर मागचे. बघू आपण तुमचा डाऊट असेल नंतर. तर हे एवढं हे कळलं कसं घेतलं ते बघा. क्वेश्चन्स आता, हाऊ मेनी बुक्स पब्लिश इन बिटवीन एस अँड व्ही, तर एस अँड व्ही मध्ये किती बुक आहे, 1, 2, 3, तर 3 आन्सर येईल त्याचं. ऑप्शन डी, बुक पी पब्लिश्ड ऑन विच ऑफ द फॉलोइंग इयर 2001. ऑप्शन सी, विच ऑफ द फॉलोइंग बुक वॉज पब्लिश्ड बिफोर आर बट आफ्टर एस, कोणतं आहे टी. ऑप्शन ए, बुक आर पब्लिश्ड आफ्टर हाऊ मेनी इयर्स विथ रिस्पेक्ट टू क्यू, तर क्यू किती इयर्स नंतर, 5 पासून 14 पर्यंत किती होतात, 9 इयर्स. ऑप्शन बी, 15 बघा, विच ऑफ द फॉलोइंग बुक वॉज पब्लिश्ड इमिडिएटली आफ्टर यू, कोणता आहे इमिडिएटली आफ्टर म्हणजे व्ही. ऑप्शन ई, कळलं बोलो. 14 क्वेश्चन बघा, बुक आर पब्लिश्ड आफ्टर हाऊ मेनी इयर्स विथ रिस्पेक्ट टू क्यू, मतलब देखो ये जो क्यू दिया, क्यू से कितने साल बाद आर पब्लिश हुआ, कितने साल बाद पूछा. देखो ये 5 से लेके 14 तक कितने ईयर्स हो जाते हैं, 9 ईयर्स होते ना, तो इसकी वजह से 9 आया वो. ऑप्शन बी, चला कळलं सगळ्यांना. काही डाउट आता आहे का, काही डाउट. चला लास्ट ट्राय करा, झालं बाकीचे 2-3 मिनिटं ट्राय करा. सोपं होत का, बर. त्यांचं बाकी ते करून घ्या, 2-3 मिनिटांमध्ये झालं पाहिजे, सोपं आहे ते.
चला झालंय का बघायचं का करताय ट्राय? चला बघू. बघा, देर आर एट एम्प्लॉईज ए बी सी डी ई एफ जी अँड एच हू आर बॉर्न इन एट डिफरंट मंथ्स ऑफ द सेम इयर. मंथ स्टार्ट फ्रॉम मार्च टू ऑक्टोबर. बघा, मार्च टू ऑक्टोबर घ्यायचे आपल्याला इथे, ते मार्च एप्रिल मे जून जुलै सप्टेंबर ऑक्टोबर ऑगस्ट राहिला का? बघा आता काय काय इन्फॉर्मेशन दिलेली बघून घेऊ. मंथ स्टार्ट फ्रॉम मार्च टू ऑक्टोबर कॉन्जिक्युटिव. सी इज बॉर्न इन जून. सी च कन्फर्म दिलं आपल्याला जून. सी इज बॉर्न इन जून. देर इज ओनली वन एम्प्लॉई हुज बर्थ मंथ इज बिटवीन सी एन बी. तर सी एन बी मध्ये ओनली वन आहे, तर दोन पॉसिबिलिटीज घेऊ आपण याच्या. बघा कोणत्या कोणत्या पॉसिबिलिटीज येतील. एक, ओनली वन एम्प्लॉईज बिटवीन सी एन बी, तर इथे बी येऊ शकतो. दुसऱ्या केसमध्ये इथे बी येऊ शकतो. नंतर बघा, ई इज बॉर्न इन लास्ट मंथ ऑफ द गिवन डाटा, तर ई इथे येईल या केसमध्ये, या केसमध्ये ई. त्यानंतर एच इज बॉर्न जस्ट बिफोर द मंथ ऑन विच ए, तर ए च्या अगोदर काय दिलं त्यांनी, एच. A is on which A is born but after C is born month. तर हे दोघं कोणाच्या, सी च्या नंतर येणार आहे. दोघं सुद्धा सी च्या नंतर येणार आहे. तर बघा, दोघांना जर कॉन्जिक्युटिव्ह घ्यायचं असेल तर या केसमध्ये सी च्या नंतर जागा आहे का? नाहीये. तर हे इथंच संपून गेलं. तर ह्या केसमध्ये आपण इथे घेऊ शकतो. तर बघा, पॉसिबिलिटी घेऊ इथे, ए इथे घेऊ, एच इथे घेऊ. नंतर बघा काय विचारलं त्यांनी. एफ इज यंगर दॅन सी. एफ इज यंगर दॅन सी. आता यंगर म्हणजे मोठा का लहान? लहान. एफ इज यंगर दॅन सी, तर एफ इथे येईल. नंतर बघा, एफ इज यंगर दॅन सी बट ओल्डर दॅन ए. एफ इज ओल्डर दॅन ए, तर ए एक तर इथे येईल किंवा, सॉरी, हा, एफ इज ओल्डर दॅन ए सांगितले ना, तर ए आपला ऑलरेडी आलेला आहे. त्यानंतर बघा, जी इज यंगर दॅन डी, तर जी इथे येईल आणि डी इथे येईल. जी एन सांगितला डी पेक्षा. तर अशी डायग्राम आली का, चेक करा आलंय का याच्यामध्ये काही डाऊट. दोन डायग्राम किंवा मागच्या सारखं. बघा आता क्वेश्चन, हु अमंग द फॉलोइंग इज यंगर दॅन ए. कोण येतो ए पेक्षा यंगर? ई. ऑप्शन डी. हाऊ मेनी एम्प्लॉईज आर ओल्डर दॅन एफ? ऑप्शन ए. बघा, इफ जी इज कशाच, हाऊ मेनी एम्प्लॉईज आर ओल्डर दॅन एफ, तर एफ पेक्षा ओल्डर सांगितले ना, वन टू थ्री फोर, बरोबर आहे ना? एटीन च सांगितलं का? बरोबर. थांबा एक मिनिट. इफ जीज बॉर्न मंथ इज इंटरचेंज विथ एस बॉर्न, जी आणि ए ला इंटरचेंज करायचंय. इथे ए घ्यायचं, इथे जी घ्यायचं. देन जी इज ओल्डर दॅन विच अमंग द फॉलोइंग एम्प्लॉई. जी कोणापेक्षा ओल्डर असेल? ई पेक्षा. ऑप्शन सी. नंतर बघा, हाऊ मेनी एम्प्लॉईज बॉर्न बिटवीन बी अँड जी, तर बी अँड जी मध्ये किती आहे? वन टू, नाही इकडे बी अँड जी, तर नो वन. ऑप्शन ए. ऑप्शन ए. Which of the following month D is born? March. Option B. आले का बरोबर पूर्णच्या पूर्ण? काही डाऊट असेल तर विचारा. आहे काही डाऊट? चला, प्रॅक्टिस केली का काल? सांगितले होते किती पझल सांगितले होते?
केले का मग सगळ्यांनी जमतायत का? आरआरबी लेवलचे केले का? कोणत्या लेवलचे? ठीक आहे, आरआरबी लेवलचे करा. आता 2 दिवस प्रॅक्टिस झाली तुमची, थोडी लेवल वाढवली तरी चालेल. किमान 200 तरी पजल सॉल्व करा. 8 दिवसामध्ये 200 पजल, तेव्हा तुमची प्रॅक्टिस होऊन जाईल. चला बाकीचं बघू उद्या. Thank you.